Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video we are going to see margin questions and answers of the lesson Think Before You Speak. So students, या video मध्ये आपण 9th class मध्ये lesson Think Before You Speak यातील margin questions आणि त्यांचे answers बघणार आहोत. यामध्ये आपण एक एक करून सर्व margin questions आणि त्यांचे answers बघूया. Question number 1 is what was Disraeli trying to give a scientific reason? Was he only trying to give a message in a light-hearted but effective way? So या lesson मध्ये Disraeli हे आपल्याला एखादा scientific reason द्यायचा प्रयत्न करत आहेत की एक message एका light-hearted way म्हणजे हलक्या फुलक्या पद्धतीने आपल्याला काहीतरी समजून सांगायचा प्रयत्न करत आहेत. Answer is no, it is not a scientific reason. So यामध्ये कुठलेही scientific reason नाही. He was trying to give a message light-hearted but effective way. ते आपल्याला हलक्या फुलक्या पद्धतीने बट इफेक्टिव्ह वे एक मेसेज द्यायचा प्रयत्न करत आहेत. मॅन वुड हॅव लुक व्हेरी स्ट्रेंज विथ टू माउथ्स. जसं त्यांनी आपल्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे, जर माणसाला दोन माउथ असते तर ॲक्च्युली तो फारच विचित्र दिसला असता. ओनली वन इयर वुड हॅव बीन समथिंग स्ट्रेंज. आणि एक कान असतं तर ते पण खूप विचित्र दिसलं असतं. इट ऑल्सो मीन्स वी शुड टॉक लेस अँड हिअर मोर. तर त्यांचा सांगायचा अर्थ लेसनमधून असा होता की आपण कमी बोललं पाहिजे आणि जास्त ऐकलं पाहिजे. सो त्यांना हा मेसेज द्यायचा होता, त्यामुळे त्यांनी एक हलके फुलके असे लाईट हार्टेड एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ कॉमिक डायग्राम्स टू रिप्रेझेंट द कंटेंट ऑफ द फर्स्ट टू पॅरेग्राफ्स. फर्स्ट टू पॅरेग्राफमध्ये जे कंटेंट आहे त्याच्यावर आधारित एक डायग्राम, एक कॉमिक डायग्राम ड्रॉइंग काढायची आपल्याला. सो स्टुडंट्स मस्ट डू दिस ॲक्टिव्हिटी बाय देअर ओन. स्टुडंटनी ही ॲक्टिव्हिटी स्वतःची स्वतः करायची आहे. Then next question is, do you remember someone speaking to you angrily without thinking? What did you do on that occasion? Did you also speak angrily? So तुम्हाला आठवते का की कधी कोणी तुमच्याशी खूप रागाने कुठलाही विचार न करता बोललं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीशी रागाने बोलला का? Answer is yes, at once I had a fight with my friend at school. येस, एकदा माझी माझ्या मित्रासोबत फाईट म्हणजे भांडण झालं शाळेमध्ये. माय फ्रेंड सेड व्हेरी हार्श वर्ड टू मी. आणि माझ्या मित्रांनी मला फार हार्श म्हणजे फारच अशा त्रासदायक शब्दांमध्ये तो माझ्याशी बोलला. अँड हॅड टॉक टू मी व्हेरी अँग्रीली. आणि माझ्याशी अत्यंत रागाने तो बोलला होता. ॲट दॅट टाईम आय हॅड फेल्ट व्हेरी बॅड. आणि त्यावेळेस मला फार वाईट वाटलं होतं. ॲट दॅट टाईम आय जस्ट लिसन हिज हार्श वर्ड्स क्वाइटली बट डिडंट रिप्लाय हिम अँग्रीली. पण त्यावेळेससुद्धा मी त्याचे हार्श वर्ड जे आहेत ते शांतपणे ऐकून घेतले, पण त्याला अँग्रीली म्हणजे रागाने काही प्रत्युत्तर दिलं नाही. देन नेक्स्ट क्वेश्चन इज डिस्कस व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर. आपला राग नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते डिस्कस करा किंवा त्याचे पॉईंट्स सांगा. सो थिंक बिफोर यू स्पीक. आपल्याला राग जो आहे तो कंट्रोल करायचा आहे, त्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर थिंक बिफोर यू स्पीक. बोलायच्या आधी विचार करायचा आहे, विचार करून बोलायचं आहे. फर्स्ट पॉइंट इज वन्स यू आर काम एक्सप्रेस युअर अँगर. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुम्ही तुमचा अँगर एक्सप्रेस करू शकता, पण शांततेने. गेट सम एक्सरसाइज करून सुद्धा आपण आपला राग कंट्रोल करू शकतो. टेक अ टाइम आउट, थोडा वेळ थांबून थोडा वेळ पॉज घ्यायचा. आयडेंटिफाय पॉसिबल सोल्युशन. आपल्या रागावर विविध सोल्युशन्स आयडेंटिफाय करायचे, शोधायचे की काय कोणत्या सोल्युशनने माझा राग कमी होईल. स्टिक विथ आय स्टेटमेंट. स्वतःच्या स्टेटमेंट्सची चिटकून राहा, म्हणजे स्वतःच्या विधानाशी चिटकून राहा. डोंट होल्ड अ ग्रज, द्वेष बाळगू नका कोणाबद्दलच. यूज ह्युमर टू रिलीज टेन्शन. ह्युमर म्हणजे थोडीशी कॉमेडी करून सुद्धा तुम्ही जे आहे ते आपला राग कमी करू शकता. सो अशा प्रकारे आपण हलक्या फुलक्या पद्धतीने आपला जो अँगर आहे तो कंट्रोल करू शकतो. सो दॅट्स इट. हे होते मार्जिन क्वेश्चन अँड आन्सर्स ऑफ थिंक बिफोर यू स्पीक लेसन. आय होप सर्वांना समजले असतील. समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.